भरधाव जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात पवनी तालुक्यातील अड्याळशीतील बसस्थानक चौकात शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी दुपारी झालाय. अपघातातील मनीष कुमार रामकृष्ण पांडे असे भंडारा मृत इसमाचे नाव. शांतीनगर गुरुनानक वार्ड भंडारा येथील मनीष कुमार रामकृष्ण पांडे वय 34 हे स्वतःच्या गावाहून पवनीकडे जात असताना अड्याळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 247 वरून अपूर्ण बांधकाम रस्त्याने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40 CM5757 वाहन चालकाने जबर धडक दिली आहे. अपघातातील जखमी मनीष कुमार यांना अडाळ ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान घटनास्थळावर दाखल झालेल्या अडाळ ग्रामवासियांनी हा राज्यमार्ग 4 तास रस्ता रोखून मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक व मदत व अपूर्ण रस्ता तात्काळ दुरुस्तीची मागणी लावून धरली होती. तर पवनीचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, सुनील राऊत, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिदाम, अड्याळचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मध्यस्थितीने उपविभागीय अधिकारी व उपविभाग भंडारा यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे घेण्यात आले. MCN न्यूज मराठी करिता मनोज चिजघरे, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी. गेल्या काही वर्षापासून म्हणजे गेल्या काही वर्षापासून हा रोड दुरुस्ती करून आहे, तो हा असाच म्हणजे सुरू आहे. पण 2-4 अशा घटना झाल्या. काल परवाची गोष्ट आहे, एक छोटीची मुलगी होती टू व्हीलरनी आणि त्याचे काही जण या रोडवर पडले. त्या छोट्याशा मुलीला इतका मार लागला तरी पण काही झालं नाही. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय ना,